नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना कांद्याची पाती आणि की ग्रीन ऑनियन करणार आहोत त्याची भाजी. चला बघू त्याचं साहित्य. ग्रीन ऑनियन असं असतं, हे बघा अशी असते ग्रीन ऑनियन जे चायनीजवाले वापरतात ना ते. असे कापून घेतले मी, अशी बारीक कापून घ्यायची मस्तपैकी. आता हे आपण दोन पाण्याने धुवून घेऊ. पहिले त्याच्यासाठी साहित्य आहे हिरवी मिरची आहे. मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तिखट तुम्हाला कितपत लागते. आणि ही मुगाची डाळ मी अर्धा तास पहिले भिजत घातलेली आहे. हिचा वापर करणार आहोत आपण, बाकी काहीच नाही लागत. तेल मीठ फक्त बघा. आता हे बघा आपण या मिरच्या आहेत ना मिक्सरला बारीक करून घेऊ. फक्त मिरच्या दळायच्या आहे, बाकी काहीच दळायचं नाही त्याच्यामध्ये. आपण इथे 1 ते 2 चमचे तेल टाकतो. फक्त 1 ते 2 चमच्यामध्येच ही भाजी तयार होणार आहे. बघा सॉरी, मिरच्या दळून घेतल्या आहेत आपण. या ही जी रेसिपी आहे ही आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. हे बघा आता ही मिरची चांगली परतवून घेऊ. कोणी पाहुणे वगैरे आले तर मग त्यावेळेस एकदम झटपट होणारी भाजी आहे ही, आणि डाळ भाताबरोबर एकदम छान लागते. गावरान रेसिपी एकदम. हळद टाकली मी थोडीशी. आता ही भाजी दोन पाण्याने धुवून मग टाकली. खूप छान लागते, मस्त लागते. डाळी मुगाच्या डाळीमध्ये केली ना अजूनच मस्त लागते. खूप छान रेसिपी आणि एकदम स्वस्त आहे. महागात काहीच आणायचं नाही आहे, बाहेरचं पण नाही आणायचं आहे. घरात असलेल्या साहित्यापासूनच बनते भाजी. कोणी पाहुणे आले डाळ भातासोबत एकदम छान लागते. ही एवढी दिसते आहे ना तशी दोन थोडीशीच होईली. डब्यावर द्यायला पण खूप छान येईल आणि झटपट होणारी रेसिपी आहे. सकाळच्या डाळीमध्ये एकदम पटकन होते ही. रात्री जरी तुम्ही कापून ठेवली ना तर सकाळी एकदम झटपट करता येते ही रेसिपी. खूप छान लागते भाजी. थोडा गॅस मोठा करते मी. आता याच्यामध्ये आपण ही डाळ धुवून टाकून देऊ. ही डाळ आपण याच्यात टाकून देऊ. थोडीशी डाळ टाकलेली आहे मी, जास्त पण नाही टाकलेली. थोडी डाळ घ्यायची, ती भिजत घालायची. फक्त 15 मुगाच्या डाळीला भिजायला टाईम पण नाही लागत. 10 ते 15 मिनिटात मस्त भिजून जाते. आता आपण याच्यात मीठ टाकू. मीठ तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला जसं आवडतं तसं टाका. पुन्हा घालून घेऊ आणि बारीक गॅसवर आपण हे साखर लावून शिजू देऊ. पटकन शिजते ही भाजी. बघू शकता तुम्ही भाजीला पाणी सुटलेलं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला. ह्या जे पाणी असतं ना ह्याच्यातच ते शिजून जाते आणि लवकर शिजते. 10 ते 15 मिनटात शिजून होते. आपण आता बारीक गॅस करू आणि झाकण ठेवून देऊ.
पनीर टाकून ठेवून शिजू द्या। हे बघा आपली भाजी तयार आहे। आता ही आपण काढून घेऊ। हे बघा आपली भाजी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। ता पण मस्त शिजली आहे, छान झाली भाजी। माझ्या अशा चटपटीत आणि झणझणीत रेसिपींसाठी कुकिंग विथ सुनीता भुरकुलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। पुढच्या रेसिपीला आपण भेटू। नमस्कार। माझ्या अशा चटपटीत आणि झणझणीत रेसिपींसाठी कुकिंग विथ सुनीता भुरकुलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओ तुम्हाला पाठवते तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील आणि आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला। धन्यवाद।